नमस्कार, मी संतोष बाळकृष्ण धुरी, महाराष्ट्र सैनिक आणि सगळे आज माझ्याबरोबर महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत। आज विषय आम्ही हा घेऊन आलेलो जो गंभीर विषय आहे, वळली कोळीवाड्याचा डेपो आहे, वळली डेपो तो त्यांनी बंद केलाय, कामासाठी बंद केलाय, रस्त्याच्या कामासाठी। याकरताच आज आम्ही इकडे आलो आहोत, तर यावर त्वरित कारवाई करावी याकरता आलेलो आहोत आम्ही। तर आता मी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की त्वरित या गोष्टी झाल्या पाहिजे। सर, मी संतोष बाळकृष्ण धुरी, महाराष्ट्र सैनिक आणि सगळे आज माझ्याबरोबर महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत, शाखाध्यक्ष आलेले आहेत, पोलीस सचिव आलेले आहेत। आज विषय आम्ही हा घेऊन आलेलो जो गंभीर विषय आहे, वळली कोळीवाड्याचा डेपो आहे, वळली डेपो तो त्यांनी बंद केलाय, कामासाठी बंद केलाय, रस्त्याच्या कामासाठी। परंतु आता रस्त्याचं काम झालं असताना सुद्धा अद्याप तो सुरू करण्यात येत नाही आहे, त्यामुळे वळली कोळीवाडा, जनता कॉलनी आणि प्रभादेवी नागरिकांना गैरसोय होते। याकरताच आज आम्ही इकडे आलो आहोत। आज आम्ही व्यवस्थापनाला, इकडच्या वळली डेपोच्या व्यवस्थापनाला एक पत्र दिलं आहे, पवार साहेबांनी त्यांना पत्र दिलं आहे त्या बाबतीत की लवकरात लवकर, त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला शब्द दिला होता त्याप्रमाणे लवकरात लवकर बस डेपो चालवा आणि नागरिकांच्या सोयी उपलब्ध करून द्यावा बसच्या। तर आज त्यांना जी माहिती आहे त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे आम्हाला सांगितलं की अद्याप तिकडचं रस्त्याचं काम झालेलं नाही आहे, तर ते त्यांच्या निदर्शनात आणून दिलं। ते म्हणाले ठीक आहे, जर झालं असेल तर मी चालू करतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी हे सांगितलेली आहे की तिकडे होणारी आलेलो आहोत आम्ही आणि सकाळचे जे शारदाश्रम आणि बालमौन करता जाणारे विद्यार्थी आहेत ते वळली कोळीवाड्यातून जनता कॉलनी आणि प्रभादेवी इथून जे जातात मुलं, त्यांना बसेस फ्रिक्वेन्सी वाढवण्याकरता आम्ही एक पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी वाढवा त्या वेळेमध्ये आणि येण्याच्या वेळेला आणि जाण्याच्या वेळेला मुलांच्या, जेणेकरून मुलांना सेपरेट बस अवेलेबल करून देऊ शकत नाही तुमच्याकडे, कारण आहे की आमच्याकडे बसेस अवेलेबल नाही आहे। ठीक आहे, बसेस तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रिक्वेन्सी तरी वाढवा, सेपरेट बसेस नको पण फ्रिक्वेन्सी वाढवा, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। ते एक पत्र दिलेलं आहे आणि आमचे तिकडचे शाखाध्यक्ष संतोष नार एक पोलीस कॅम्पमधलं एक पत्र दिलेलं आहे की त्याच्यामध्ये तिकडे त्यांनी असं केलं, तिकडे पण रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे 171 नंबर बस ही बंद करण्यात आली होती। तर आता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं, पण या लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की हे तिकडचं जो काय प्रॉब्लेम आहे, तिकडची सद्य परिस्थिती काय ही बघत नाहीत आणि हे ठरवतात की अजून रस्ता झालेला नाही आहे, तिकडे अजून काम चालू आहे, या गोष्टी सांगतात आणि त्याकरता जनतेचे नाहक हाल होत आहेत। तर आता मी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की त्वरित या गोष्टी झाल्या पाहिजे। एक तर 171 नंबर बस ही पोलीस कॅम्पमध्ये पूर्ववत झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही मुलांसाठी, बालमौनचे विद्यार्थी असतील, शारदाश्रमचे विद्यार्थी असतील किंवा दादरच्या ज्या शाळा आहेत तिकडे जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांना जाताण्याच्या वेळेला फ्रिक्वेन्सी वाढवा आणि येतानाच्या वेळेला फ्रिक्वेन्सी वाढवा, हे त्यांना निवेदनातर्फे आम्ही कळवलेलं आहे। आता याच्यामध्ये काही लोक राजकारण पण आणतात, ते कोणते लागे बंद आहेत त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारचा किंवा पाल्यानं त्यांच्या कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे। आणि महानगरपालिका, बीएसटी प्रशासन, नंतर पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन यांनी याची दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।